नमस्कार, मी रंजना। होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या चॅनल वरती मी भरड धान्यांच्या बऱ्याचशा रेसिपीज दिलेल्या आहेत, त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की बघा। आणि आजची जी रेसिपी मी करणार आहे ती भरड धान्याची रेसिपी आहे। बाजरीचा ढोकळा मी इथे बनवणार आहे। जसेच्या तसे परफेक्ट माप जरी इथे तुम्ही घेतलेत टी स्पूनचे, तर ढोकळा अजिबात बिघडत नाही आणि आपल्या सर्वांसाठी लहान मोठ्यांसाठी हेल्दी हा ढोकळा आहे। माप जर परफेक्ट घेतलं तर ढोकळा अजिबात बिघडणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण बाजरीचा ढोकळा बनवण्यासाठी एक कप मी इथे घेतलेला आहे बाजरीचं पीठ। हे पीठ रेग्युलर आपण भाकरींसाठी जे दळून आणतो ते पीठ आहे, तर इथे एक कप आहे। इथे चाळणीमध्ये सगळं साहित्य चाळून घ्यायचं आहे। 1/4 टीस्पून मी इथे घेतलेला आहे मीठ। दाणेदार आपलं सायट्रिक ऍसिड असतं, तर इथे मी सायट्रिक ऍसिड आणल्यानंतर त्याची पावडर करून ठेवत असते, म्हणजे आपलं मिक्स होतं व्यवस्थित। ते दाणे असल्यामुळे आपले दाणे लवकर मिक्स होत नाही, म्हणून इथे सायट्रिक ऍसिड मी पावडर फॉर्म मध्ये 1 टीस्पून घेतलेला आहे। इथे ज्या मापाने मी टीस्पूनच्या मापाने मी ते सायट्रिक ऍसिड घेतले, त्याच 3 टीस्पूनच्या मापाने इथे मला बारीक पिठी साखर घ्यायची आहे। साखरेचे पण दाणे असल्यामुळे मी पिठी साखर करून घेतली आहे। आपल्याला 4 टीस्पून ही पिठी साखर घ्यायची आहे। ही मी इथे मोजून ठेवलेली आहे 4 टीस्पून। 2, 3, 4 हे आपल्याला सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आणि आपण इथे हळद घालणार नाहीये, कारण आपल्याला ढोकळा बाजरीच्या पिठाचा बनवायचा आहे, त्यामुळे आपण इथे हळद घालणार नाही। ती आपल्याला एकदम सर्व साहित्य हे व्यवस्थित मी इथे चाळून घ्यायचं आहे। इथे बघा, चाळून आपल्यावरती हे थोडेसे आपल्याला साखरेचे दाणे दिसतात किंवा सायट्रिक ऍसिड असू शकतं। आणि मीठही आपलं मी पतंजलीचं वापरते, त्याचे दाणे आहेत। तर हे आपलं मापामधलं साहित्य आहे, त्यामुळे चाळून झाल्यानंतर जे राहील ते आपल्याला इथे कपामध्ये काढायचं आहे, ते टाकायचं नाहीये। कारण आपलं मेजरमेंट बरोबर असेल तर आपला ढोकळा बिघडणार नाही, मी मगाशी सांगितलं। तर आता इथे आपण हे चाळून घेतलेलं आहे। आपल्याला हे कोरडे पीठ जे आहे तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। साखर, सायट्रिक ऍसिड आणि आपलं पीठ हे सर्व एका ठिकाणी आपल्याला व्यवस्थित इथे करून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। आपल्याला आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित इथे भिजवायचं आहे। आणि हे जे काही आपण दाणे आहेत तर ते आपल्याला त्या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। पाण्याचा वापर केला आपण, पण आपल्याला हे घट्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे आता थोडं आपण पाणी आता ह्याच्यामध्ये घेतोय। हे बघा, तर हेही आपण आता थोडं थोडंच करून आणि इथे घालायचं आहे। आपल्याला ढोकळ्याची कन्सिस्टन्सी कशी हवे पिठाची हे मी इथे दाखवते, कारण हे पीठ आपलं फुलणार आहे, त्यामुळे इथे आपल्याला पाणी व्यवस्थित घालावं लागणार आहे। आणि हा ढोकळ्याचं कमीत कमी तुम्ही हे बॅटर 10 मिनिटं ठेवायचं आहे, आणि त्यापेक्षा जास्त तुम्ही ठेवलं तरी खूप छान भिजल्या जातं अजून। तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार या बॅटरचं ठेवायचं बघा, पण कमीत कमी ह्याला 10 मिनिटं तरी ठेवावे लागतं। त्यापेक्षा जास्त ठेवलं तर ढोकळा स्पॉन्जी आणि खूप छान फुगतो, तर ते तुम्ही करू शकता वेळ असेल तेव्हा। तर हे बघा, एकाच डायरेक्शन मध्ये आपण व्यवस्थित हे भिजवून घेतोय। 1/4 मधलं आपण फक्त आता 2 टीस्पून पाणी वापरलेलं आहे। हे बघा, इथे आपण हे पीठ व्यवस्थित आपलं भिजवून घेतलेलं आहे बॅटर। बऱ्याच वेळेला काय होतं ना, आपलं धान्य जर जुनं असेल तर त्याला पाणी जास्त लागत असतं, तसंच इथे पिठाला पण आपलं थोडस एखादा चमचा पाणी कमी जास्त लागू शकतं, तर ते आपण इथे बघायचं आहे। तर आता आपल्याला घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण टीस्पूननी आपण इथे सायट्रिक ऍसिड आणि साखर मोजून घेतली, तर त्याच टीस्पूननी आपल्याला इथे तेल आता इथे घालून ते भरून फक्त आपल्याला घ्यायचं आहे। हे बघा, संपूर्ण कडेपर्यंत त्यासाठी मी हे झाकून ठेवणार आहे बाजूला, तोपर्यंत आपण बाकी आपली दुसरी तयारी करायची आहे। तर काही टीप आहे, त्या टीप देणार आहे मी, तर त्या टीप फॉलो केल्या तर आपला बाजरीचा ढोकळा खरंच खूप स्पॉन्जी आणि खूप छान होतो। तर इथे मी आता हे बॅटर बाजूला झाकून ठेवते। इथे आपलं हे बॅटर आपण झाकून ठेवलेलं आहे। आता आपल्याला ब्रशच्या साह्याने आपल्याला ज्याच्यामध्ये आपला ढोकळा बनवून घ्यायचा आहे ज्या भांड्यामध्ये, तर त्याला वरपर्यंत आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं। आपण व्यवस्थित इथे तेल लावून घेतलेलं इथे एक पातेलं ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा आपला वाफवून घ्यायचा आहे। त्या पातेल्यामध्ये मी 3-3.5 ग्लास पाणी घातलेलं आहे
आणि ती रिंग त्यामध्ये टाकलेली आहे आणि गॅस कमी आहे आणि त्यावरती मी हे झाकण ठेवून दिलेलं आहे. तर इथे दोन टीप मी सांगणार आहे. नंबर एक टीप अशी आहे की आता हे जे झाकण मी इथे ठेवलेलं आहे, तर जेव्हा आपण ढोकळा भांड्यामध्ये टाकून ढोकळ्याचं जे भांडं आपण आतमध्ये ठेवणार आहे पातेल्यामध्ये, तर त्यावेळेला ह्या झाकणाचा वापर करायचा नाहीये. कारण खालच्या उकळत्या पाण्यामुळे ह्या झाकणाला सगळीकडनं भरपूर सारं पाण्याचे थेंब आलेले असतात वाफेमुळे, तर तेच झाकण जर आपण परत ठेवलं तर ते वाफ्याचे जे थेंब आहेत पाण्याचे ते आपल्या बॅटरवरती पडतील आणि ते पडल्यानंतर तिथे ढोकळा शिजत नाही, तो खड्डा तयार होतो. तर ही एक नंबरची टीप लक्षात ठेवायची आहे की आपल्याला परत ह्या ताटाचा यूज करायचा नाहीये. पाणी उकळते तोपर्यंतच आपल्याला ताटाचा उपयोग करायचा आहे. आणि बाजूला आपल्या हाताशी दुसरं एक ताट आपल्याला ठेवायचं आहे. हे ताट काढल्यानंतर याच्यामध्ये आपण आपलं ढोकळ्याचं भांडं ठेवणार आहे. आणि त्यानंतर दोन नंबरची टीप आहे की इथे तुम्ही एवढ्या पातेल्यावरती बसेल एवढा कॉटनचा कुठलाही रुमाल असेल किंवा काहीही तुमचं कॉटनचा कपडा असेल, तर स्वच्छ कॉटनचा कपडा तुम्ही या पातेल्यावरती आपलं भांडं ठेवल्यानंतर टाकायचा आहे. आणि तो असा टाकायचा आहे की खाली गॅसच्या इथे तुमचं लक्ष ठेवायचं आहे की तो एवढाच कपडा असावा. त्या खाली जर असेल तर कदाचित चुकून तो गरम होऊन आणि त्याला आग लागू शकते, तर ती काळजी घ्यायची आहे. तर अर्ध्यावर येईल एवढा तुम्ही कपडा वरून टाकायचा आहे संपूर्ण पातेल्यावरती. आणि त्याच्यावरती तुम्ही पॅकबंद झाकण ठेवायचं आहे. मग ते तवा असेल किंवा झाकण असेल तर ते ठेवायचं आहे. त्यामुळे हे होईल की जे खाली उकळी येते पाण्याला तर ती जे वाफ तयार होती तर त्या वाफेचे थेंब आपल्या कपड्याला जाणार आहेत आणि कपडा आपलं पटकन शोषून घेतो. त्यामुळे आपला एकही थेंब आपल्या बॅटरमध्ये पडत नाही. त्यामुळे आपला ढोकळा एकदम उत्तम इथे तयार होतो. दोन टीप इथे लक्षात ठेवायचे आहे. आणि आता आपलं कमी गॅसवर पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे. इथे 15 मिनिटं आपल्या बॅटरला झालेली आहेत. इथे आपल्याला आता सोडा घालायचा आहे. तर तो किती घालायचा आहे? आणि आपलं भांडं एकीकडे आपल्याला तयारच ठेवलेलं आहे. आपण हे बघा, 1/2 टीस्पून आपल्याला इथे हा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा घातल्यानंतर आपण जेव्हा फेटतो तेव्हा एका डायरेक्शनने फेटायचं आहे आणि खूप पटापट ही प्रोसेस होते. तर पीठ फुलायला लागतं त्याच वेळेला आपल्याला इथे बॅटर आपल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे आता आपण हे व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ. हे बघा, इथे आपल्याला हे बॅटर लगेच या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपलं बॅटर याच्यात तयार आहे. आणि इथे आता आपलं झाकण आपल्याला मी दाखवते. झाकण पूर्ण पाणी होतं त्याच्यावरती याच्यावरती ठेवलेलं आहे. हा कॉटनचा कपडा इथे मी पॅक ठेवलाय पातेल्यावरती आणि आता इथे मला ठेवायचं आहे पॅक झाकण. तर इथे मी तवा या पातेल्यावरती बरोबर बसतो. तर मी तवा व्यवस्थित असा पॅक बसून घेतलेला आहे. आणि आता याच्यावरती मी परत दुसरं झाकण एखादं ठेवून देणार आहे. आणि 20 मिनिटं आपल्याला ह्या बॅटरला बघायला जायचं नाही की आपला ढोकळा फुलतो की नाही फुलत. आता इथे मी हे भांडं ठेवलं तोपर्यंत आपला गॅस फुल होता आणि आता आपण भांडं आतमध्ये ठेवल्यानंतर झाकण ठेवलं, त्यावेळेला आपल्याला इथे गॅस मिडियम करायचा आहे. तर मिडियम गॅसवरती आपल्याला हा ढोकळा 20 मिनिटं अजिबात हात लावायचा नाहीये. 20 मिनिटानंतर आपण इथे उघडून आणि चेक करू की आपला ढोकळा शिजला किंवा अजून शिजायचा बाकी आहे ते. इथे आपले 20 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता हे झाकण इथून काढून घेऊ. खूप गरम आहे तर काळजीपूर्वक आपण 2 डबल झाकण इथे ठेवलेले आहे. तर आता हे आपण तवा खूप गरम आहे अलगत असं उचलून आपण बाजूला ठेवलेलं आहे. तर इथे आपण आता ढोकळा चेक करणार आहे की ढोकळा आपला शिजला किंवा नाही शिजला. ते एका स्टिकच्या साह्याने आपण बघितलं तर ढोकळा आपला छान निघाले शिजलेला आहे. हे बघा, क्लीन निघालेली आहे आपली स्टिक. तर गॅस इथे बंद केलेला आहे. आपल्याला आता हे संपूर्ण ढोकळा खूप गार होऊ द्यायचा आहे. इथे पातेलं गरम झालेले, तर आपण आता 2 टीस्पून तेल इथे घातलेलं आहे. तेलही आपलं गरम झालेलंच आहे कारण स्टीलचं पातेलं पटकन गरम होतं. तर ज्या मिरच्या ढोकळ्यावर खायच्या ते आपण पहिले तेलात टाकून घेऊ. इथे आपल्या या मिरच्या आहे बघा, एवढाच आपल्याला या करायच्या आहेत. तेल आपलं गरमच आहे. तर इथे आता आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मिरच्या. आणि तडक्यासाठी आपण इथे वापरणार आहे
दोन चमचे राई, राई आपली चांगली तळतळली. इथे आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या. मग आपल्याला इथे फोडण करून घ्यायचे. राई बघा छान तळतळलेली आहे, मिरच्या पण व्यवस्थित झालेल्या आहेत आपल्या. दोन चमचे आपण इथे हिंग घातलेला आहे आणि कोथिंबीर पण आपल्याला या तडक्यामध्ये तिथं मिक्स करून घ्यायचे खालीवर. आणि आता इथे एक कप आपण पाणी घेतलेले आहे. कडीपत्ता आपल्या फोडणीमध्ये घालायला विसरलो, गरम झालेले घालून घ्यायचंय. साखरेचा वापर करू शकता, पण मी इथे 3 टीस्पून गूळ घालणार आहे. तर तुम्ही साखर घालायची असेल तर साखर घालू शकता, पण गूळ घालून बघा. बाजऱ्याचं आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप भारी आहे, तर खूप हेल्दी हा ढोकळा तयार होतो. तर गूळ घालून बघा पाण्यामध्ये, नसेल आवडत तर साखर घालू शकता. तर आता आपल्याला हे गूळ विरघळवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर इथे आपलं गूळ विरघळलेलं आहे बघा, गॅस मी बंद केला. चला इथे ढोकळा आपला गार झालेला आहे हे बघा, झालेला एकदम जाळी बघा. जर अजून हे भांड जर छोट अजून लहान असत तर हा ढोकळा अजून जास्त उंच फुगला असता, पण आपलं भांड मोठं असल्यामुळे तरी सुद्धा आपला ढोकळा इथे खूप नरम आणि खूप छान फ्लफी इथे तयार झालेला आहे. 2 पीस आहे ते मी बाजूला काढून ठेवणार आहे, कारण आदूला तिखट तडक्याची ती खाणार नाही. म्हणून थोडस याच्यावरती ओलं खोबरं, बाजरीचा ढोकळा खाण्यासाठी हा अतिशय उत्तम आणि हेल्दी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आजची बाजरीच्या ढोकळ्याची रेसिपी तयार झालेली आहे, नक्की करून बघा. हेल्दी ढोकळा आहे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि ढोकळ्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. परत भेटू असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.